नमस्कार, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। उद्धव गटाचं शिष्टमंडळ हे राष्ट्रपतींना भेटणार आहेत आणि या भेटी दरम्यान धनगर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। उद्धव गटाचं शिष्टमंडळ हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे। सध्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजतोय आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यावर या भेटी दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। डॅरिल, उद्धव गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे, कधी हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि ह्या भेटी दरम्यान नेमकं काय काय होणार आहे? मिनल, उद्धव ठाकरे गटाचा शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी 11:30 भेट घेणार आहेत। मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। भेटीसाठी खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 31 ऑक्टोबरला पत्र लिहिलं होतं। 31 ऑक्टोबरला विनायक राऊतांनी राष्ट्रपतींना वेळ मिळावी यासाठी पत्र दिलं होतं। यामध्ये या सगळ्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं यासंदर्भात राष्ट्रपतींची शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार चर्चा करणार असल्याची माहिती आहे। आपण पाहिलं तर राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलाय आणि या संदर्भात उद्धव गटाचे नेते आहेत ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत याविषयी चर्चा करणार आहेत। मिनल, अगदी, उद्धव गटाच्या शिष्टमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहे? जे पत्र विनायक राऊत यांनी दिलं होतं त्यात खासदार स्वतः विनायक राऊत यांचं नाव आहे, संजय राऊत, विधानसभेचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत असे अनेक नेत्यांचे नाव आहेत। आता कुठले नेते राष्ट्रपतींची भेट घेणार ते पाहावं लागेल। अगदी डॅरिल, सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, त्यामुळे या भेटी दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर तर चर्चा होऊ शकते, इतर कोणते महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळाकडे आहेत जे राष्ट्रपतींसोबत ते चर्चा करू शकतात? आपण इतर मुद्दा पाहिला तर त्यांचं असं म्हणणं आहे उद्धव गटाच्या नेत्यांचा की याविषयी राष्ट्रपतींनी स्वतः लक्ष घालायला पाहिजे आणि एक विशेष अधिवेशन देखील बोलवावं या संदर्भात चर्चा होणार आहे। याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे पाहावं लागेल। अगदी डॅरिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।